मान्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापला नैऋत्य मोसमी वाऱ्याने रविवारी तारीख तेवीसपर्यंत मोठा पल्ला गाठून महाराष्ट्राचा जवळपास निम्मा भाग व्यापलेला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात प्रगती करत मान्सूनने नगर औरंगाबाद नागपूरपर्यंत मजल मारली आहे कोकणात मात्र मान्सून रत्नागिरीपर्यंतच रेंगाळला आहे येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये मान्सून उर्वरित महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने स्पष्ट केले आहे आता सविस्तर वृत्तांत राज्यात दाखल होताच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेगाने वाटचाल सुरू केली आहे गुरुवारी कोकणात दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोहोचणाऱ्या मान्सूनने सलग चौथ्या दिवशी प्रगती सुरूच ठेवली आहे शनिवारी तारीख बावीस मध्य महाराष्ट्रातील सोलापूरचा काही भाग व्यापून मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिण भागात दाखल झाला रविवारी तारीख तेवीस पर्यंत मान्सूनने मध्य महाराष्ट्र विदर्भाचा आणखी काही भाग मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापला मात्र गुरुवारी तारीख वीस रत्नागिरीपर्यंतची वाटचाल जैसे ते आहे पुढील वाटचाल वेगाने मंगळवार मंगळवारपर्यंत तारीख पंचवीस मान्सून सर्व राज्य व्यापण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे केरळात यंदा आठवडाभर उशिराने आलेल्या मान्सूनच्या वाटचालीवर अरबी समुद्रातील वायू चक्रीवादळामुळे परिणाम झाला त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावलाच तसेच बाष्प उडून नेल्याने पाऊसही लांबला महाराष्ट्रातील आगमन उशिराने होत, एकोणीसशे बहात्तर नंतर यंदाही मान्सून तळ कोकणात पोहोचण्यासाठी वीस जून पर्यंतची वाट पाहावी लागली त्यानंतर मात्र मान्सूनचा उत्तरेकडील प्रवास वेगाने होत आहे पश्चिम भागापेक्षा पूर्व भागातून मान्सूनचा प्रगतीचा वेग अधिक आहे शनिवारी तारीख बावीस कर्नाटक तेलंगणा ओडिशा झारखंड पश्चिम बंगाल बिहार ही राज्य संपूर्ण व्यापून छत्तीसगड उत्तर प्रदेशच्या काही भागापर्यंत मजल मारले तर रविवारी तारीख तेवीस पूर्व उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात वाटचाल केली पोषक हवामान असल्याने मंगळवारपर्यंत दक्षिण गुजरात मध्य प्रदेश तर उत्तर प्रदेशच्या काही भागापर्यंत मान्सून पोचण्याची शक्यता आहे नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद